इचलकरंजीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती अंतर्गतची कामं अन्यत्र दाखवून त्याचा गैरविनियोग केला जातोय सुमारे पावणे दोन कोटीच्या कामांपैकी ऐंशी टक्के काम पूर्ण झाली असून त्याच कामांच्या पुन्हा नव्यानं निविदा काढून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातंय असा आरोप इचलकरंजीतील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत केला इचलकरांची नगरपालिकेनं अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना योजनेअंतर्गत विविध एकवीस कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन कोटी सदतीस हजारांचा प्रस्ताव पाठवला होता त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावर एकवीस कामांची जाहीर ई निविदा मागवण्यात आली या मंजूर कामांची प्रकाश मोरबाळे शशांक बावसकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यापैकी अनेक कामं झाल्याचं लक्षात आलं त्यामध्ये प्रभाग एक पंधरा सतरा तसंच प्रभाग वीस मधील झालेल्या अनेक कामांची पुन्हा निविदा काढण्यात आली आहे असा आरोप प्रकाश मोरबाळे यांनी केला आहे शासन निधीचीही उधळपट्टी असून दलित वस्तीच्या नावावर अन्य ठिकाणची कामं घालून भ्रष्टाचाराला खत पाणी घातलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याऐवजी ऑफिसमध्ये बसूनच अहवाल देणारे अधिकारी आणि झालेल्या कामांची निविदा काढणाऱ्या मुख्य अभियंत्यांवर कारवाई करावी अन्यथा पालकमंत्री जिल्हाधिकारी समाज कल्याण विभागाकडे तक्रार करू असा इशाराही प्रकाश मोरबाळे यांनी दिला यावेळी विकास बनसोडे उपस्थित होते